झी 24 तास वर बातमी दाखवताच कंत्राटी तहसीलदार नियुक्तीचे आदेश मागे घेण्यात आले. खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिले. जळगाव जिल्ह्यामध्ये कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ही बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही कंत्राटी तहसीलदार नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी केलेली. झी 24 तासने ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर महसूल मंत्र्यांनी ही जाहिरात तात्काळ रद्द करा अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि याबाबत सविस्तर खुलासा देखील मागवलेला आहे. भाई जाहिरात नेमकी काय होती तेही आपण पाहूया. सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार हे पदाचं नाव होतं. संख्या होती 8. मासिक मानधन होतं 40,000. वयोमर्यादा 68 वर्षांपेक्षा जास्त नसावं. पदनाम सेवानिवृत्त अव्वल कारकून. संख्या 15 होती. मासिक मानधन 25,000 रुपये. वयोमर्यादा 68 वर्षांपेक्षा जास्त नसावं. कंत्राटी तहसीलदारांची भरती अशा पद्धतीनं ही जाहिरात आलेली होती. विकासाचा ध्यास म्हणजे झी 24.